मित्रांनो, एक्सेल जर तुम्ही वापरताय तर तुम्हाला इंडेक्स आणि मॅच यायलाच हवं. आता मी असं का बोलतोय, कारण इंडेक्स आणि मॅचने बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, पण इंडेक्स आणि मॅच हे फॉर्म्युलाज कसे यूज करतात एक्सेलमध्ये माहीत आहे का तुम्हाला? नाही माहिती तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ना मित्रांनो. चला, मी सतीश टेक चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. सुरू करूया इंडेक्स आणि मॅचचा हा व्हिडिओ. लेट्स बिगिन. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला कम्प्युटरमध्ये स्मार्ट बनायचं आहे, मोबाईल टिप्स अँड ट्रिक्स पण शिकायच्या, तर तुम्हाला माझा चॅनल करायला हवा सबस्क्राईब, आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन दिसतंय त्यावर पण क्लिक करा, कारण ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन टाइमवर मिळेल मित्रांनो. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं इंट्रो पार्टमध्ये की इंडेक्स आणि मॅच खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज आहेत एक्सेलमध्ये, पण तुम्हाला माहिती आहे का इंडेक्स आणि मॅच एकत्र कसे यूज केले जातात, कशासाठी यूज केले जातात? नाही तर इकडे बघा ना, मी प्रॅक्टिकल एक्झाम्पल दाखवतोय तुम्हाला. इकडे एक टेबल दिसतोय ना तुम्हाला, बॅचेस टाईम टेबल, ज्यामध्ये तुम्हाला टाईम टीचर, म्हणजे टाईम आणि टीचर इकडे दिसतं, टाईम तुम्हाला इकडे व्हर्टिकली दिलेलं आहे, आणि टीचरचे नाव पण तुम्हाला दिसतात, आसिफ सर, विक्रांत सर, राहुल सर, अक्षय सर, आणि त्यांच्या वेगवेगळ्या बॅचेस मी इकडे लिहिलेल्या आहेत. तर मला काय करायचं, मी राईट साईडला इकडे इंडेक्स आणि मॅचचा फॉर्म्युला यूज करणार, जिकडे मी जर आसिफ सर सिलेक्ट करतो आहे तर त्यांची सकाळी 7 वाजताची बॅच किंवा 8 वाजताची बॅच किंवा 9 वाजता 10 वाजताची बॅच कुठली आहे, जर मी इथे सिलेक्ट करतो आहे तर ती बॅच मला इकडे दिसायला हवी इथे, राईट? म्हणजे मला दोन व्हॅल्यूज सिलेक्ट करायच्या आहेत आणि त्यानंतर मला इथे रिझल्ट पाहिजे. टेबलमध्ये असणारे हॉरिझेंटल हेडिंग आणि इथे इकडे हा हॉरिझेंटल आणि व्हर्टिकल जे हेडिंग्स आहेत ते मला इकडे पुल करायचे आहेत आणि त्यानंतर मला रिझल्ट पाहिजे, म्हणजे त्याच्या अकॉर्डिंग त्या रोजमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर रोज आणि कॉलमच्या इंटरसेक्शनमध्ये जी व्हॅल्यू आहे पडलेली ती मला पाहिजे. म्हणजे राहुल सर आहे आणि 10 वाजता जी कुठली बॅच आहे तर ते मला इकडे दिसायला हवं, जर मी इथे राहुल सर वगैरे सिलेक्ट करतो तर. आणि हे मी कसं बनवलं, हे जे दिसतं आहे तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्ट, हे डेटा व्हॅलिडेशनने बनवलं. नाही माहीत तर दाखवतो एकदम, बघा, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी. डेटामध्ये जायचं, इथे कर्सर पहिलं ठेवायचा, जिथे तुम्हाला ड्रॉपडाऊन अशी लिस्ट बनवायची तिथे कर्सर ठेवायचा, आणि डेटामध्ये मित्रांनो इकडे दिसतं तुम्हाला डेटा व्हॅलिडेशन एक ऑप्शन आहे, राईट? सर क्लिक करा ना तिकडे. क्लिक केल्यानंतर डायलॉग बॉक्स येणार आहे, आणि तुमच्यासमोर जो डायलॉग बॉक्स आला त्यामध्ये तुम्हाला इथे अलाउमध्ये लिस्ट सिलेक्ट करायचं, जे मी ऑलरेडी केलं आहे, म्हणजे इथे दुसरं काय असू शकतं पण तुम्हाला लिस्ट घ्यायचं आहे, आणि लिस्टमध्ये तुम्हाला सोर्समध्ये सेल रेंज द्यायची, जी ऑलरेडी दिसते तुम्हाला B2 to E2 आहे. मी याला काढून टाकतो आणि परत सिलेक्ट करून दाखवतो. B2 to E2 म्हणजे इकडे दिसते ना, हे जे स्टाफ मेंबरची नावं आहेत ती मी इकडे सोर्समध्ये दिलेली ती रेंज, आणि ओके करतो आहे. जसं मी ओके करणार मला मिळते इकडे रेंज दिसते तुम्हाला, तुम्हाला सिलेक्ट करायचं बस ह्याच्यामधून, तर तुम्हाला ते मिळेल, आणि तशीच तुम्ही ही लिस्ट तयार करून घ्या ड्रॉपडाऊन डेटा व्हॅलिडेशनमधून. आता नेक्स्ट काय आहे, इथे तुम्हाला इथे आन्सर पाहिजे, पण मी इथे काम नाही करणार मित्रांनो. मी कुठे काम करणार, पहिलं रो आणि कॉलम नंबर तुम्हाला काढून देणार, कारण आपल्याला इथे इंडेक्स फॉर्म्युला वापरायचा आहे. पण इंडेक्स फॉर्म्युलामध्ये मी तुम्हाला दाखवतो, पहिलंच तुम्हाला एक कन्सेप्ट कळून जाईल की मला काय सांगायचं नेमकं. इंडेक्समध्ये इकडे तुम्ही पाहू शकता ॲरे आणि रो नंबर आणि कॉलम नंबर ह्या गोष्टी लागतात आपल्याला. ॲरे तर आपल्याकडे हा टेबल म्हणजेच ॲरे आहे आपला, हा टेबल म्हणजेच ॲरे, पण रो नंबर आणि कॉलम नंबर आपल्याकडे नाही, म्हणून मी तुम्हाला मॅच सेपरेटली वापरून दाखवतो इकडे मॅच. सो मॅच मी इकडे टाईप करतो आहे. मॅच टाईप केल्यानंतर तुम्हाला दिसते मॅच टाईप करायचं, टॅब बटन प्रेस करायचा, पूर्ण फॉर्म्युला येईल. जसं मी तुम्हाला इंट्रो पार्ट एक्सेलचे जे व्हिडिओज टाकले त्यामध्ये मी सांगितलं आहे फॉर्म्युला कसा द्यायचा आहे. जर तुम्ही आत्तापर्यंत माझे व्हिडिओ नाही पाहिले असतील एक्सेल बेसिक इंट्रो पार्टचे, तर त्यामध्ये 1 ते 10 पर्यंत व्हिडिओ आहेत एक्सेलचे, त्यामध्ये तुम्ही पाहून घ्या. एक्सेलचे हा 11 नंबर पार्ट आहे मित्रांनो, आणि 1 ते 10 पार्ट जर तुम्ही पाहिले नसेल तर पाहून घ्या. त्यामध्ये बरेचसे काय फॉर्म्युलेज मी शिकवले आहेत, बेसिक फॉर्म्युले जे तुम्हाला माहिती असायला हवेत. तर मॅचमध्ये जायचं आहे, मॅच मध्ये लुकअप व्हॅल्यू, लुकअप ॲरे आणि मॅच टाईप अशा 3 गोष्टी आहेत. सो लुकअप व्हॅल्यू, वेअर इज अवर लुकअप व्हॅल्यू, आपल्याला काय पाहायचं आहे. आपल्याला सपोज हा 9 AM मॅच, याचा रो नंबर किंवा कॉलम नंबर याचा काढायचा आहे आपल्याला, रो नंबर सपोज. तर इकडे काय करणार, मी मॅचला सिलेक्ट करणार, पहा G3 ही लुकअप व्हॅल्यू आपली, कॉमा द्यायचं आहे, नंतर लुकअप ॲरे, बा मॅचमध्ये लुकअप व्हॅल्यू तर झाली आपली, त्यानंतर कॉमा दिल्यावर लुकअप ॲरे हा हायलाईट झाला आहे. आता लुकअप ॲरे म्हणजे या मॅचमध्ये, म्हणजे आपल्याला हे जे 9 AM कुठे शोधायचं आहे, आपल्याला या रेंजमध्ये शोधायचं आहे, बरोबर? आपण सेम, आपण पहा इकडे काय सिलेक्ट करतो, 7 AM पासून 1 PM पर्यंत आपण सिलेक्ट केलं, आणि त्यामध्ये आपल्याला शोधायचं 9 AM. आपण असंही सिलेक्ट करू शकतो टाईम टीचरपासून पूर्ण, जर आपण इंडेक्समध्ये पूर्ण रेंज देणार आहोत, म्हणजे टाईम टीचर आणि सर्व पूर्ण रेंज, तर आपण या मॅचला अशी पूर्ण रेंज द्यायची, लक्षात घ्या. मी तुम्हाला दाखवतो पुढे इंडेक्समध्ये रेंज देताना, पण आता तुम्ही टाईम टीचर हेडिंग पण घेतलं आहे आणि पूर्ण रेंज घेतली, आणि त्यामध्ये तुम्हाला शोधायचं आहे की 9 AM किती नंबर पोझिशनला आहे, कितव्या नंबर रोमध्ये आहे.
आणि नंतर एक्झॅक्ट मॅच पाहिजे म्हणून मी इकडे काय करतो आहे, झिरो घ्यायचं एक्झॅक्ट मॅच. लास्टला तुम्हाला विचारत होतो एक्झॅक्ट पाहिजे की अप्रॉक्सिमेशन मॅच पाहिजे वगैरे, तर तुम्हाला एक्झॅक्ट मॅच पाहिजे म्हणून झिरो घ्यायचं. पहिलं लुकअप व्हॅल्यू जी 3 आहे म्हणजे 9 AM, नंतर A2 to A9 आहे आपल्याकडे त्या लुकअप व्हॅल्यू जिथे अवेलेबल आहे आणि ते कुठल्या रोमध्ये आहे त्यासाठी आपण एक्झॅक्ट मॅच घेतला आहे. 4 रोमध्ये बघा 1, 2, 3 आणि 4 इथून काउंटिंग चालू करायचा. तसं आता रो नंबर हा 5 आहे पण इथून काउंटिंग आपली रेंज इथून स्टार्ट होते ना टाईम अँड टीचरपासून. 1, 2, 3 आणि 4 नंबर रोमध्ये काय आहे 9 AM आहे दिसतंय तुम्हाला. आणि जर तुम्ही 9 AM ऐवजी इकडे चेंज केलं तर तो रो नंबर चेंज होतो का बघा. 12 केलं मी 12 PM तर हा 7 रोमध्ये 12 PM हा दिसतो ना 12 PM म्हणजे एक्सेलच्या 7 रोमध्ये नाही आपल्या रेंजच्या, आपला रेंज कुठून चालू होते टाईम अँड टीचरमध्ये, तर त्यामध्ये तो 7 पोझिशनवरती आहे. क्लिअर? आता हे एक मॅच झालं, आता दुसरा मॅच पहा. आता कॉलम मॅच करायचं आपल्याला. कॉलम म्हणजे राहुल सर वगैरे जे कॉलममध्ये लिहिलेत ना मी, त्यासाठी राहुल सरांना मी लुकअप म्हणून टाकले. पहा H2 राईट मॅच H2 माझी लुकअप व्हॅल्यू आहे. राहुल सरांना मला चेक करायचं आहे कुठल्या ॲरेमध्ये, मला पूर्ण ॲरे नाही घ्यायचा फक्त हा ॲरे माझा. पण मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हेडिंग जर घेतली तर बेस्टच आहे, हेडिंग रोपासून जरी घेतलं तरी चालेल, नाही घेतलं मग तुम्हाला पुढे इंडेक्समध्ये पण अर्धीच रेंज घ्यायची म्हणजे पुढची रेंज घ्यायची, हेडिंग सोडून द्यायचं आहे. पण इंडेक्समध्ये पण तुम्ही हेडिंग घेणार आहात जर तुम्ही इथे मॅचमध्ये हेडिंग घेता तर मी हेडिंग घेतलं A2 to E2 मला शोधायचं आहे की तो कुठल्या कॉलममध्ये ते नाव आहे जे राहुल सर नाव लिहिलं आहे, म्हणून मी एक्झॅक्ट मॅच देतो आहे. आणि मी आता एंटर बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला कळून येईल की ते 4 कॉलममध्ये राहुल सर 1, 2, 3, 4 कारण तुम्ही काउंटिंग इथूनच चालू करणार आहात कारण रेंज तुमची इथून आहे टाईम अँड टीचर ह्या हेडिंगपासून आहे. सो गॉट इट? नक्कीच तुम्हाला मॅच समजला असेल की तो मॅच काय करतो, तुम्हाला तो कॉलम आणि रो नंबर दाखवतोय. आणि हे 7 आणि 4 हे आपल्याला इंडेक्समध्ये यूज करायचे. कसे? इंडेक्स घ्यायचं, इंडेक्स टाईप करायचं, टॅब बटन केलं की पूर्ण फॉर्म्युला येणार. ॲरे विचारतोय, ॲरे आता आपण इथून घेणार कारण आपण हेडिंगमध्ये टाईम अँड टीचर घेतलेत मॅचच्या. जर आपण हेडिंगमध्ये नाही घेतले असते, आपण फक्त आसिफ सरपासून घेतलं असतं तर आपल्याला इथपासून इथपर्यंतच आपल्याला ॲरे असणार आपला. पण आता नाही, आपला ॲरे कुठून असणार आहे? पूर्ण ॲरे असणार आहे कारण आपण हेडिंग पण घेतलेले आहे टाईम अँड टीचर. सो ॲरे आपल्याला पहिला सिलेक्ट करायचं आहे इंडेक्समध्ये, दिसतं आहे ॲरे झालेला आहे प्रॉपरली सिलेक्ट. आता कॉमा पुट डाऊन करा. सो कॉमा दिल्यानंतर रो नंबर, आता रो नंबर काय आपला 7 आणि कॉलम नंबर काय आपला 4, दिसतं आहे कॉलम नंबर 4 का, कारण राहुल सर हे 4 कॉलममध्ये अवेलेबल आहे आणि हे जे 12 PM आहे ते 7 रोमध्ये अवेलेबल आहे. आणि आता ब्रॅकेट क्लोज करायचं. पहा कॉलम आणि रो नंबर द्यायचा इंडेक्समध्ये जो दिला आपण, आणि एंटर बटन प्रेस करून चेक करा आन्सर की राहुल सर 12 एक्सेल शिकवतात. जरा क्रॉस व्हेरीफाय करा, राहुल सर कुठे गेले? इथे आहेत राहुल सर, 12 एक्सेल शिकवतात. एक्झॅक्टली आन्सर आलं आहे, पाहू शकता तुम्ही इकडे आहे हे ना, मी बोल्ड करून दाखवतो आहे राईट. सो हे आन्सर बरोबर आहे. जरा चेक करून बघूया, आपण इथे चेंज करूया, जरा आसिफ सर करूया. आणि टायमिंग त्यांचा किंवा सकाळी 7 काय शिकवतात, टॅली शिकवतात. आसिफ सर सकाळी 7 टॅली शिकवतात राईट. सो इथे बघा हे चेंज झालं तर ते ऑटोमॅटिकली व्हॅल्यू पण चेंज होणार आहे, तर टेबलमधून ते व्हॅल्यू पिक करणार आहे. पण आता हा जर मी हे जर मॅच आहे मी डिलीट केलं इकडून तर व्हॅल्यू तर एरर आला आहे. मग काय करणार? मग तुम्हाला एक ऑप्शन सांगतो मी की आपण मॅच असं वेगळं लिहायची गरज नाही, आपण मॅच इथेही लिहू शकतो. हां मित्रांनो, इथे पण लिहू शकतो. कसं? हे G5 मी काढला आणि याच्या जागेवर मी मॅच लिहिलं, तोच फॉर्म्युला जो खाली लिहिला होता तो मी इथे लिहितो. आता मॅच लुकअप व्हॅल्यू काय होती, मला आपला लुकअप व्हॅल्यू कशावरती डिपेंड होती हे लक्षात ठेवायचं आहे. पहिलं आपली ही जी लुकअप व्हॅल्यू होती ही याच्यावरती होती. लुकअप व्हॅल्यू म्हणजे हे आपल्याला रो काढायचा होता 7 AM कुठल्या रोमध्ये आहे, नंतर ही रेंज होती त्याला 7 AM. आणि कॉमा करून आपण एक्झॅक्ट मॅच करून ब्रॅकेट क्लोज केलं होतं. आता पहा इथे काहीच कन्फ्युजनचं हे नाही, म्हणजे कन्फ्युजन तुम्हाला असं वाटत असेल तर मी तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये की आपण जो खाली मॅच लिहिला होता ना कॉलमसाठी, जो रोसाठी सॉरी, तो रो फाइंड आउट करण्यासाठी की 7 AM कुठल्या रोमध्ये आहेत, तर तोच हा मॅच आहे. जर तुम्ही एवढ्या मॅचला सिलेक्ट केलं आणि F9 प्रेस करून बघितलं, मी तुम्हाला दाखवतो F9 प्रेस करतो आहे मी इकडे. F9 प्रेस केलं तुम्हाला आन्सर येते 2, तो 7 AM 2 रोमध्ये आहे. F9 तेवढ्याच फक्त फॉर्म्युलाचं उत्तर देतो आहे बघा. F9 प्रेस केल्यावर तुम्हाला माहिती पडेल. मी ते Ctrl-Z करतो आहे, परत Ctrl-Z करायचं आहे F9 काढून टाकण्यासाठी. आता इथे G6 पण नाही पाहिजे, इथे दुसरा मॅच. चला मी मॅच लिहितो आहे. ह्या मॅचमध्ये काय बघा, ह्या मॅचमध्ये काय करायचं आपल्याला, आसिफ सरांची पोझिशन फाईंड आउट करायची. कोमा तो कुठे अवेलेबल आहे, म्हणजे ते नाव कुठे अवेलेबल आहे, ते टाईम अँड टीचर या रोमध्ये, बरोबर ना? हा पूर्ण रो घेतला. कोमा एक्झॅक्ट मॅच 0 आणि आता ब्रॅकेट क्लोज करायचं आहे, एंटर करायचं, आपल्याला उत्तर मिळणार आहे. म्हणजे इकडे सेपरेटली मॅच काढायचं
करायची गरज नाही तुम्हाला. इंडेक्स आणि मॅच तुम्ही एकत्रच यूज करू शकता. फक्त मॅच काय काम करतो आणि इंडेक्स काय काम करतो हे मला समजवायचं होतं म्हणून मी ते सेपरेट सेपरेट घेतलं. पण इंडेक्स अँड मॅच तुम्ही असं एकत्र करून तुम्ही रिझल्ट काढू शकता. ही फाईल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रॅक्टिससाठी मिळणार आहे. डाउनलोड करून घ्या तिकडून आणि प्रॅक्टिस नक्की करा. मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका की कसा वाटला हा इंडेक्स मॅचचा व्हिडिओ. मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे डिटेलमध्ये. नक्कीच तुम्हाला आवडलं असेल आणि आवडलं असेल तर आपल्या मित्रांबरोबर मराठी बांधवांबरोबर शेअर करून टाका. तर मित्रांनो आणखी एक गोष्ट, आज आहे शिवजयंती. तर शिवजयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून मी आजचं भाषण म्हणजे आपला व्हिडिओ मित्रांनो संपवतोय. बस चला, शिकत राहा शिकवत राहा. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.